नमस्कार, मैं क्षितिजा देशमुख, आप सभी का स्वागत है बीसीएन न्यूज प्रेजेंट्स जश्न आजादी के स्पेशल प्रोग्राम में। वैश्विक महामारी कोरोना वायरस ने पूरी दुनिया को अपने चपेट में ले रखा है। दुनिया भर में इस वायरस से संक्रमित होने वाले और जान गंवाने वालों का आंकड़ा तेजी से बढ़ रहा है। भारत समेत तमाम देशों में लोग लॉकडाउन के दौरान घरों में सुरक्षित थे, वही कोरोना के फ्रंटलाइन वॉरियर्स हर दिन अपनी जान हथेली पर रखकर वायरस से लड़ रहे थे। कुछ ने तो अपने कर्तव्यों का पालन करते हुए इस युद्ध में जान तक न्यौछावर कर दी है। आइए जानते हैं कुछ ऐसे ही कोरोना योद्धाओं की कहानी उन्हीं की जुबानी हमारे कोविड योद्धा सलाम स्पेशल प्रोग्राम में। कोरोना योद्धा कर रहे ऐसा काम, कोरोना का कर रहे काम तमाम, कोरोना के खिलाफ लड़ने के लिए पूरा देश कर रहा इनको सलाम। ऑक्सीजन की प्रतिपूर्ति और मेडिसिन की प्रतिपूर्ति है, मुख्यतः फूड एंड ड्रग डिपार्टमेंट का भाग है, लेकिन उसके बावजूद महानगर पालिका ने उस पर नियंत्रण रखा। कलेक्टर ऑफिस के माध्यम से यह सारी यंत्रणा का संचालन होता था। जब यह अड़चनें आने लगी कि प्राइवेट हॉस्पिटल में भी ऑक्सीजन खत्म हो जाएगी तो पेशेंट का क्या हाल होगा, तो नागपुर सिटी के लिए एक कंट्रोल रूम नागपुर महानगर पालिका में बना। जलज शर्मा जी उनके अतिरिक्त इंचार्ज बनाए गए और उनके माध्यम से पूरी मॉनिटरिंग होती थी और सिलेंडर को एक जगह से दूसरे जगह तक पहुंचाना पड़ता था। एक दिन तो ऐसा भी आया कि हम पांचपौली मैटरनिटी हॉस्पिटल का उद्घाटन करने के तारीख हमने तो घोषित कर दी और हम सुबह उद्घाटन करने वाले थे, लेकिन रात में ही खबर आई कि जीएमसी में ऑक्सीजन की कमी है और हमें हमारे यहाँ के 60 सिलेंडर वहाँ भेजने पड़े, और वो कमी 15-20-25 दिन बरकरार रही तो हमारा उद्घाटन हॉस्पिटल का 25 दिन बाद हुआ। लेकिन गवर्नमेंट मेडिकल कॉलेज में बड़ी संख्या में 600 पेशेंट उपलब्ध है, इसलिए हमने प्राथमिकता से हमारे सिलेंडर वहाँ भेजे। अनेक बार प्राइवेट हॉस्पिटल से भी ऐसे ही फ़ोन आते थे कि भाई 1 घंटे का ऑक्सीजन बचा है, 2 घंटे का ऑक्सीजन बचा है, तो कहीं ना कहीं ऑक्सीजन को हम लोग वहाँ सिलेंडर पहुँचा करके व्यवस्था करते थे, और आने वाले समय में ऐसी अड़चन ना हो इसलिए हमने एडिशनल 1000 सिलेंडर खरीदने का निर्णय लिया है, और छोटे सिलेंडर खरीदने का निर्णय लिया कि अगर किसी प्रकार की तकलीफ होती है तो महानगर पालिका से माध्यम से हम उसका नियोजन कर सके। और मैं अभिनंदन करना चाहूँगा विशेष रूप से आदरणीय नितिन जी गडकरी का, कारण उन्होंने इस ऑक्सीजन की समस्या को ओन किया और उन्होंने पूरा पश्चिम, उत्तर, दक्षिण जहाँ जहाँ से ऑक्सीजन आ सकते थे सब जगह से ऑक्सीजन लाने की व्यवस्था करी। हमारे पास ऑक्सीजन के टैंकर नहीं थे, विशाखापट्टनम से एडिशनल टैंकर उपलब्ध कराने की व्यवस्था करी। पहले BSP से ऑक्सीजन लाने की बात की, उसके पश्चात में ओडिशा से ऑक्सीजन लाने की बात करी। पहले सड़क से ऑक्सीजन आया, बाद में रेल से ऑक्सीजन आया, और अंत में तो हवाई जहाज़ से भी ऑक्सीजन नागपुर आया। इस दृष्टि से नितिन जी ने पुढ़ाकार लेकर के यह काम किया। देवेंद्र जी ने भी बहुत बड़े प्रमाण में मेडिसिन की व्यवस्था उपलब्ध कराने में व्यवस्था करी, इसलिए सबके सहयोग से सबको साथ लेकर के हम इस व्यवस्था का अच्छे तरीके से निराकरण कर सकें। कोविड की जो दूसरी लहर आई इसकी तीव्रता पहली लहर की अपेक्षा बहुत ज़्यादा थी, और करीब करीब 15 दिन का समय ऐसा गुजरा कि रोज़ 7,500 पेशेंट निकल रहे थे, एक दिन तो 7,999 पेशेंट निकल गए। महापौर की हैसियत से प्रशासन के साथ मिलकर के हम लोग सारी व्यवस्था को सुदृढ़ करके उसमें नीतिगत जो सुधार करने हैं सारे के सारे सुधार करने का हम लोग प्रयास कर रहे थे, लेकिन मुख्यतः से मुझे व्यक्तिगत अड़चन ऐसी आई कि 1 अप्रैल को मैं पॉजिटिव हो गया, और पॉजिटिव होने के कारण 14 दिन में महापौर रहते हुए भी मुझे होम क्वारंटीन होना आवश्यक था, कारण कोविड के नियम का पालन करना था। फिर भी घर में रह करके सारी व्यवस्था पर अपनी निगाह रख करके घर से ही फ़ोन के माध्यम से जो कुछ सुविधाएं हो सकती थी वो उपलब्ध कराने के दृष्टि से हमने पूर्ण रूप से प्रयास किया। मुझे ये कहते हुए अत्यंत खुशी होती है कि उस विपरीत वातावरण में भी नागपुर म्युनिसिपल कॉरपोरेशन का मुख्य काम प्राथमिक चिकित्सा उपलब्ध कराना है, इंडोर हॉस्पिटल चलाना यह महानगर पालिका का मुख्य काम नहीं है। केवल डायग्नोस्टिक सेंटर के माध्यम से लोगों की जांच करना, सर्दी, खांसी, बुखार इस प्रकार की जांच करना, TB के इंजेक्शन लगाना, मलेरिया फाइलेरिया के दृष्टि से सर्वे करना, मुख्यतः शासन की योजनाएँ जो हैं उन योजनाओं को जनता तक पहुंचाना और जनता का लसीकरण करना यह महानगर पालिका के स्वास्थ्य विभाग का काम है। इस दायरे से बाहर निकल करके नागपुर महानगर पालिका ने करीब करीब 750 बेड के हॉस्पिटल का निर्माण किया, और ये 750 बेड का हॉस्पिटल निर्माण करने के कारण उस समय बहुत बड़े प्रमाण में निःशुल्क
लोगों को बेड उपलब्ध हो सका, इस दृष्टि से हमने काम किया। इंदिरा गांधी रुग्णालय हमने प्रारंभ किया जहाँ 110 बेड थी। केटी नगर विद्यालय नया, केटी नगर हॉस्पिटल एक नया प्रारंभ किया जहाँ 110 बेड थी। पांचपौली मैटरनिटी होम 110 बेड का वह भी हॉस्पिटल हमने शुरू किया। इसी के साथ साथ आयुष दवाखाना हमने 50 बेड का शुरू किया। इसी के साथ साथ 138 बेड का श्री आयुर्वेद कॉलेज हमने शुरू किया। 100 बेड के हॉस्पिटल की तैयारी हमने भाऊ साहेब मुड़क आयुर्वेदिक कॉलेज में की। इसी प्रकार से पांचपौली पुलिस स्टेशन के पीछे एक रिक्रिएशन हॉल में हमने एक हॉस्पिटल बनाया था, जो वॉक इन ऑक्सीजन सेंटर के रूप में हमने बनाया था। वहाँ भी 80 बेड का हॉस्पिटल हमने प्रारंभ किया। इसी दृष्टि से नागपुर शहर में करीब करीब 700-750 बेड का व्यवस्था का नियोजन हमने किया और वर्तमान में हम इसी व्यवस्था को 1006 बेड तक ले जा सकते हैं, इस प्रकार का नियोजन हमने किया। कोविड हा सगळ्यांसाठी नवीन असा हा विषय होता आणि त्यामुळे सर्व स्तरांवर आणि सर्व क्षेत्रांमध्ये नेमकं कुठली दिशा वापरली गेली पाहिजे याबाबतचं बराच संभ्रमाचं वातावरण होतं। पहिल्या लाटेमध्ये लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याचं भयसुद्धा होतं। बऱ्याच ठिकाणी जे व्यक्ती किंवा जे कुटुंब बाधित झाली होती त्यांच्यावर सामाजिक बहिष्कारासारखं सुद्धा वातावरण निर्माण झालं होतं। त्याच्या उलट दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा संसर्ग पसरला त्यावेळेला थोडंसं वेगळं चित्र अनुभवायला मिळालं। एकूणच कोविडमध्ये बऱ्याच नवीन नवीन बाबी पुढं आल्यात। ऑनलाईन हा जो विषय आहे याला एक फार मोठी चालना मिळाली, मग ते ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातलं असेल, ऑनलाईन मार्केटिंगच्या क्षेत्रातलं असेल किंवा ऑनलाईन वेगवेगळ्या बैठका घेण्यांमधलं असेल, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली। दुसरा जो भाग आहे, समाजामधल्या चांगल्या लोकांनी समोर येऊन एन जी ओंच्या माध्यमातनं किंवा नवीन स्थानिक काही संघ किंवा संघटना अशा स्थापन करून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मार्गदर्शन करणे, त्यांना अडचणी ज्या आल्या होत्या जेवणाबद्दलच्या त्याच्यावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या गुरुद्वारे, वेगवेगळे मंदिरं यांनीसुद्धा फार पुढाकार घेऊन चांगल्या रीतीने कारवाई केली आहे। मुस्लिम समाजाच्या बऱ्याचशा संघटनांनी मृत व्यक्तींच्या त्याचे जे मृत व्यक्ती झाले त्यांच्या देहांचं जे अंत्यसंस्कार आहेत त्याच्यामध्ये चांगली भूमिका निभावलेली आहे। एकूणच यावेळेला समाजातील बऱ्याच घटकांनी बाधितांना मदत करण्याकरता पुढाकार घेतल्याचं दिसून आलेलं आहे। त्याच्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातले जे आमचे कारखानदार असतील, आमच्या इथे वेगवेगळ्या जे काही युनिट्स आहेत ते असतील किंवा सॉफ्टवेअरचे ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडनंसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये यायला मदत झाली। यामध्ये सर्वच जो काही कार्यरत आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी असेल, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी असतील, महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, ग्रामविकास विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील आणि पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी असतील, यांनी प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये एक महत्त्वाची भूमिका या कंटेनमेंट झोनबद्दलचं, सर्वेक्षणांबद्दलचं, लोकांना मार्गदर्शन करण्याबद्दलचं एक मोठी जबाबदारी निभावलेली आहे। मला चांगलं आठवतं की या दरम्यान शिक्षकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात हिरिरीने भाग घेतला, प्राध्यापकांनीसुद्धा भाग घेतला, NSS आणि NCCच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा याच्यात फार चांगल्या रीतीने पुढाकार घेतला। कारण रेशनचं जे वाटप होतं, स्वस्त धान्य दुकानांमधनं वाटपाच्या वेळेला जी झुंबड उडायची, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडायचा आणि त्याकरता त्यावेळेला NSS आणि NCCचे इथले जे स्थानिक जे अधिकारी आहेत, डॉक्टर केशव वाळके त्यावेळेला NSSचे डायरेक्टर होते आणि इथले आमचे जे कर्नल साहेब आहेत NCCचे त्यांनी फार चांगल्या रीतीने या सेवा या विद्यार्थ्यांच्या उपलब्ध करून दिल्या होत्या। ज्या MSW आणि BSW ची जी कॉलेजेस आहेत तिथले जे प्राध्यापक आहेत यांनी
ज्या ठिकाणी लोक दाद देत नव्हते किंवा ज्या ठिकाणी लोक स्वतःच्या चाचण्या करून घ्यायला घाबरत होते त्या भागामध्ये सुद्धा एक मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पुढाकार घेतला आणि लोकांचं एक समुपदेशन काउन्सिलिंग यावेळेला केलं. या पूर्ण वेळेमध्ये सगळ्यात जर वाईट परिस्थिती जी आहे ती जे लेबर क्लास जो आहे हा जेव्हा एका दुसऱ्या राज्यातनं पास होत आपल्या शहरातनं जेव्हा पास झाला त्यावेळेला त्यांच्याकरता ज्या व्यवस्था इथे वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी केल्यात, वेगवेगळ्या एन जी ओजनी केल्यात आणि आरोग्य विभाग, इंडियन मेडिकल असोसिएशन यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आणि रोटरीचे लोक, लॉयन्सचे लोक ह्या सगळ्या संघटनांनी खरंच स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला आणि लोकांना मार्गदर्शन केलं. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जवळपास 180,000 लोकांना या ठिकाणी मार्गदर्शनसुद्धा त्यावेळेला झालं. कारण कोविडमध्ये भयभीत झाले होते लोक आणि त्यामुळे त्यांना एक मानसिक आधार देण्याची गरज त्यावेळेला फार प्रकर्षाने जाणवत होती. असंच मानसिक आधार ते जे सगळे कामगार वर्गातले लोक पायपायी जे चाललेले होते त्यांनासुद्धा या ठिकाणाहून दिला गेला. त्यांच्यासाठी या ठिकाणाहून रेल्वे आणि बस आणि खाजगी बसेस यांचीसुद्धा वाहतूक या ठिकाणाहून करण्यात आली. जवळपास नागपूरमधनं 53,000 लोकांना त्यावेळेला आपण ह्या वेगवेगळ्या सवलती ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्यात. रेल्वेनी फार अहम भूमिका त्यावेळेला त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनमध्ये वठवलेली आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जरी नागपूरला सगळ्यात जास्त बेड्स होते तरीसुद्धा एक वेळ अशी आली होती की ज्यावेळेला फार अडचणी निर्माण झाल्या होत्या. ऑक्सिजन आपल्याला बाहेर आणावा लागत होता परंतु तरीसुद्धा मला इथल्या सगळ्याच आमच्या ऑक्सिजन प्लांट्सचे लोक आणि ह्या सगळ्यांबद्दलच एक असा एक गौरवोद्गार त्यांच्याबद्दल काढावेसे वाटतात की 24/7 त्यांनी ऑक्सिजन प्लांटमधनं सिलेंडर्सचं वितरण जे आहे ते सुरू ठेवलं किंवा लिक्विड ऑक्सिजन जे आहे त्याची उपलब्धता करून दिली. आणि फक्त नागपूरमध्येच नाही तर ऑक्सिजनचं वाटप आपण इथून बुलढाण्यापर्यंत एका बाजूला, यवतमाळ, चंद्रपूर, दुसऱ्या बाजूला गोंदिया आणि काही वेळा छत्तीसगडमध्ये सुद्धा रायपूरपर्यंत आपण हा सगळा एका मोठ्या भावाची भूमिका ऑक्सिजनच्या वितरणाबाबतची त्यावेळेला निश्चितपणे पार पाडली आहे. आणि त्याला आमच्या इथल्या सगळेच लिक्विड ऑक्सिजनचे म्हणजे आमचे मराठे साहेब ईशान गोयल, आदित्य ऑक्सिजनचे आणि सगळ्याच लोकांनी खूप भरभरून साथ दिली. त्यावेळेलासुद्धा इंडियन एअरफोर्सनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं की इथून टँकर्स जे आहेत ते घेऊन जायचेत आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्हाला इथे ऑक्सिजनची उपलब्धता करून दिली. रेल्वेनीसुद्धा आम्ही त्यावेळेला ऑक्सिजनचं नियान केलेली आहे. पण ह्या सोबतच जे काही इथे नर्सिंग कॉलेजेस आहेत, डेंटल कॉलेजेस आहेत, खाजगी ज्या संस्था आहेत यांनीसुद्धा खूप उत्तम असं आम्हाला सहकार्य केलं. त्यांचं सगळं मनुष्यबळ आम्हाला उपलब्ध करून दिलं, डॉक्टर्स आम्हाला उपलब्ध करून दिलेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एकाच वेळेला टेस्टिंग करणे, त्याच्यासोबतच वॅक्सिनेशन करणे हा सगळा विषय सोबत घेणं शक्य झालं होतं. आणि त्याकरता सगळ्याच कॉलेजेस जे आहेत, नर्सिंग कॉलेजेस आणि डेंटल कॉलेजेस, आयुर्वेदिक कॉलेज गव्हर्नमेंटचं आणि खाजगी श्री आयुर्वेदिक आहे, गव्हर्नमेंट आयुर्वेदिक आहे, BDSचे कॉलेजेस यांनी खूप चांगला पुढाकार घेतला. आणि म्हणूनच आपण एका चांगल्या रीतीने हा सगळा पॅन्डेमिक जो आहे त्याचं कंट्रोल आपण करू शकलो. लोकांच्या ज्या गरजा होत्या, कारण कंटेनमेंट झोन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना ज्या दैनंदिन गरजांच्या ज्या वस्तू होत्या त्या उपलब्ध करण्याबाबतची सुद्धा व्यवस्था सगळी केली गेली होती. आमच्या ANMs आणि आशा वर्कर्सनी आणि बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविकांनीसुद्धा खूप उत्तम असं काम ह्या सगळ्या दरम्यान केलं आहे. आणि दैनंदिन ऑक्सिजनची पातळी
जे होम क्वारंटाईनमधले लोक होते त्यांची ऑक्सिजनची पातळी तपासणे, त्यांना त्यांचे तापमान घेणे आणि एकूणच त्यांना औषधोपचार पुरवणे हे सुद्धा खूप चांगलं झालं आहे. यामध्ये जिल्हा परिषदचे मध्ये कंट्रोल रूम होती आणि एक कंट्रोल रूम कलेक्टर ऑफिसला होती आणि एक महानगरपालिकेला होती. कंट्रोल रूमला सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी 24/7 सेवा दिल्यामुळं बरेचसे आपल्याला अडचणींचा सामना करणं शक्य झालं. या दरम्यान बऱ्याचदा आम्हाला आमच्या सगळ्याच सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी जे आहे एक चांगल्या रीतीने मार्गदर्शन सतत करत राहिले. माननीय पालकमंत्री, माननीय गडकरी साहेब, माननीय विरोधी पक्षनेते आणि इथले सर्वच सन्माननीय पदाधिकारी जे आहेत आणि आमदार आणि खासदार महोदयांनी आम्हाला सतत मार्गदर्शन केलं आणि त्यामुळेच आपण ऑक्सिजनची एक उत्तम अशी व्यवस्था या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्याचं आपण एक दिव्य जे आहे ते पार पाडू शकलेलं आहे आणि तिची प्रक्रिया माझ्या माहितीप्रमाणे सध्याला सुरू आहे. बेडसुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातले वाढवलेले आहेत. आमच्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षांनीसुद्धा आमच्या सगळ्या बैठकांमध्ये एक चांगल्या रीतीने उपस्थिती केली आणि मार्गदर्शनसुद्धा केलं. सगळेच आमचे जिल्हा परिषदचे सन्माननीय सभापतींनी देखील फार चांगल्या रीतीने त्या त्या परिसरामध्ये आपापल्या परिसरामध्ये चांगल्या रीतीने एक कामकाज केलेलं आहे. नगरपालिकांमध्ये आणि जिल्हा परिषदांमध्ये जिल्हा परिषदांच्या माध्यमातून ग्रामपंचायतपर्यंत आम्ही म्युकरमायकोसिस म्हणजे काय असतो, कोविडची लक्षणं काय आहेत, लहान मुलांना कोविड झाला तर काय अडचणी होतील आणि ते कसं त्याच्यातनं मार्ग काढायचा याबाबतचे इथल्या ज्येष्ठ आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून व्हिडिओज तयार करून तेसुद्धा आम्ही सगळ्या ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माध्यमं जे आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा प्रिंट माध्यम असेल यांचीसुद्धा सतत आम्हाला साथ मिळालेली आहे आणि कुठेही भयाचं वातावरण निर्माण होणार नाही, एक आशादायी वातावरण राहील आणि लोकांना एक लोकांच्या ज्या अडीअडचणी ज्या समजा आमच्या फील्ड लेवलकडनं आमच्याकडे आलेल्या नसतील तर त्या पोहोचवण्याचंसुद्धा कामकाज त्यांनी नेट आणि चोखपणे पार पाडलेली आहे. मला वाटतं एकूणच समाजातील सर्वच घटक या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अत्यंत एकत्र आलेत आणि चांगलं सहकार्य त्यांनी केलं. विशेष करून बाजारं जी आहेत तिथे खरंच औद्योगिक आणि बाजारांचं बद्दलचं जे आहे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं, परंतु सगळ्या संघटनांनी तो मनापासून पाळला. म्हणजे भलेही निवेदनं दिली असतील परंतु मग ते आमचे मेहाडिया जी असतील किंवा वेगवेगळ्या बुटीबुरीचे खंडेलवाल जी असतील किंवा शेगावकर साहेब असतील इंगण्याचे, ह्या सगळ्यांनी जे आहे अडीअडचणी त्यांनाही होत्या, परंतु असं असतानासुद्धा शासनाचे जे निर्देश आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्यामध्ये त्यांनी कुठेही कसूर केला नाही, उलट सहकार्याची भूमिका सतत घेतली. त्यांचा त्रागा, त्यांचा त्यांना येणाऱ्या आर्थिक अडचणी निश्चितपणे त्यांनी मांडल्या, परंतु हे उत्तमरित्या सांभाळल्या गेलेल्या आहेत आणि एक सतत समन्वय जो आहे ह्या वेगवेगळे समाजातले जे घटक आहेत त्याच्यामध्ये आम्ही ठेवण्यामध्ये यशस्वी झालो. ही एक कुठलाही अधिकारी व्यक्तिशः हे करू शकत नाही, परंतु एक पूर्ण चमू त्याबद्दलची असते आणि ही चमू जी आहे तीच खरं सगळं सांभाळत असते. आणि मला आम्हाला त्यावेळेला आमचे तत्कालीन विभागीय आयुक्तांच्याकडे सुद्धा ज्या बैठका व्हायच्यात त्याच्यामध्ये सुद्धा उत्तम असं मार्गदर्शन व्हायचं. तसंच आमचे GMC IGMC दत्ता मेघेंचं जे कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे किंवा लता मंगेशकर हॉस्पिटल आहे, या सगळ्यांच्याच स्टाफचं मी यानिमित्ताने गौरवोद्गार काढेल की अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी लोकांना एक सेवा दिली. इथल्या हॉस्पिटल्सनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सेवा दिलेली आहे. बऱ्याच वेळेला ऑक्सिजनबद्दलचं तक्रारी यायच्यात, परंतु त्या तक्रारींचं निरसन आम्ही करत गेलो
आणि इथे एक चांगली सेवा सगळ्या खाजगी रुग्णालयांनी सुद्धा दिलेली आहे. त्यासोबतच ऑक्सिजनचं जे आहे ते कुठेही जर आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या संख्येने म्हणजे या ठिकाणी बाधित झालेले संक्रमित झालेले रुग्ण असताना कुठेही ऑक्सिजनच्या अभावामुळे कुठे मृत्यू झाला असं घडलेलं नाही आहे हे मी आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. कोविड-19 ही महामारी जेव्हा पूर्ण जगात नोव्हेंबरच्या नंतर डिसेंबरपासून सुरू झाली आणि सुरू झाल्याच्या नंतर पहिला रुग्ण भारतात जानेवारीमध्ये केरळमध्ये आला आणि त्यानंतर मार्चपासून पूर्ण भारत लॉकडाऊनमध्ये गेला आणि त्यावेळेस मी नुकतंच एक वैद्यकीय अधीक्षक या पदावर रुजू झालो होतो. सुरुवातीला लोकांनी तर माझं शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छा नंतर मग मला लोक म्हणायला लागले की हे आला आणि कोविड सुरू झालं म्हणजे सर्वात बदनशीब जर कोणी असेल तर डॉक्टर गावंडे. पण मी तेव्हाच ठरवलं की आपण यांना चांगल्या तऱ्हेने सांभाळायचं आणि एक चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं आणि मी मार्चपासनं म्हणजे 13 मार्च 2020 तर 12 नोव्हेंबर 2020 मी घरी गेलो नाही. माझ्या घरी खालच्या रूममध्ये एकटाच राहायचो जेणेकरून माझ्या घरी आई लहान मुलं आहे त्यांना होऊ नये त्यासाठी. कारण तुम्ही बघितलं असेल की हा आजार आपल्याला त्यावेळेस कोणाला माहीत नव्हतं की आजार कसा आहे हा कसा पसरतो याचे लक्षण काय याची ट्रीटमेंट काय आहे आणि अशा ह्याच्यात याचं मृत्युमुखी होण्याचं प्रमाण लोक सगळे घाबरले होते आणि नॅचरली डॉक्टरसुद्धा नर्सेस काम करणारे हेसुद्धा घाबरायचे. तर त्यावेळेस आम्हाला त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी जे काही डॉक्टर्स नर्सेस आणि अटेंडंट लागायचे त्यांना ट्रेनिंग देणं त्यांचं मनोबल तयार करणं आणि काम करणं सुरू असताना त्यांना आम्हाला परत त्यांना मनोबल सुरू ठेवणं यासाठी ऑनगोईंग पण ट्रेनिंग करावं लागलं. हे करत असताना सुरुवातीला पेशंट काही असिम्प्टोमॅटिक पेशंट होते कारण सिम्प्टम ज्यांना नाही त्या पेशंटलासुद्धा आजार पसरू नये म्हणून त्यांना ॲडमिट ठेवणं आवश्यक होतं सुरुवातीच्या काळात आणि त्यांना वार्डात ठेवणं म्हणजे एक जेलमध्ये ठेवण्यासारखं होतं. तर त्यांना त्यांच्यासाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी कराव्या लागल्या. प्रार्थना सुरू केल्या आम्ही योगासन सुरू केले काही लहान मुलांसाठी कॉमिक्स बिस्किट अशा गोष्टी वाटणं सुरू केल्या. मोठ्यांसाठी डोनरकडनं टी व्ही आणले आणि हे सगळं करत असताना सुरुवातीच्या काळात त्यांना जेवण चांगलं देणं आवश्यक होतं त्याच्यामुळे आउटसोर्स जेवण केलं हे त्यांनाच नाही तर त्यांच्यात जे काम करणारे त्यांना सेवा देणारे डॉक्टर्स आहे नर्सेस आहे अटेंडंट्स आहे यांना 15 दिवस इथं ठेवायला लागायचं कारण ते पण घरी इन्फेक्शन जाऊ नये त्यासाठी तर त्यांनासुद्धा जेवण देण्याचं काम पडलं. असे दोन ग्रुप मी दोन डोनर करणं तयार केले आणि त्या काळात जवळपास पहिले 3 ते 4 महिने more than 70,000 जेवण आम्ही मोफत इथल्या दोन ग्रुपला दिलेलं आहे आणि त्यानंतर पेशंटचे सिम्प्टम्स वाढायला लागले सिरियस पेशंट व्हायला लागले आणि या काळात आपल्याला माहीतच आहे की पहिल्या लाट सुरू असताना म्हातारे लोक किंवा जे ज्यांना काही दुसरे आजार आहे जसं BP डायबिटीज अस्थमा असे लोक जास्त मृत्युमुखी व्हायला लागले आणि त्यानंतर मग आम्ही कशीबशी ही लाट कमी झाली आणि यावेळेस काही चांगले पण लक्ष आम्हाला आढळले की जसं त्या काळात सुरुवातीच्या काळात मुस्लिम लोक जास्त होते आणि त्या काळात एक ईद आली आणि ईद ती शीरखुर्मावाली ईद होती तर आम्ही ठरवलं की यांना आपण सगळ्या मुस्लिम बांधवांना आपण शीरखुर्मा देऊ. तर माझे इथे किचन आहे आमच्या मेट्रन होत्या आणि बाबा खान म्हण होते या दोघांमिळून आम्ही एक इथंच शीरखुर्मा बनवून आपण प्रत्येक पेशंटला दिला. पण शेवटी आवडला तर काही बाकीच्या लोकांना पण खाल्ल्यामुळे आम्हाला काही कमी पडल्या. तर एक माझे मित्र आहे त्यांनी मला वेळेवर 15-4 वाजेपर्यंत आणून दिलं एक आनंदाचा क्षण पण आहे आणि ते लोक खुश होत गेले. असे बरेचसे इन्सिडन्स आलेले आहे की पेशंट जाताना मला फोन करायचे की डॉक्टर साहेब आम्हाला माहीत नाही पण तुम्ही आम्हाला एवढी मदत केली की माझे आई एक मुदलियार म्हणून मॅडम होत्या त्यांनी सांगितलं की माझी आई 87 आणि वडील 94 वर्षाचे इथून डिस्चार्ज होत आहे आणि त्यांनी लगेच माझ्या चेंबरमध्ये मिठाई घेऊन आली. म्हणजे असे काही आनंदाचे क्षण पण झाले. रात्री बरेचदा काम करत असतं कारण सुरुवातीच्या काळात ऑक्सिजन सिलेंडर जास्त होते लिक्विड ऑक्सिजन नव्हतं आणि त्या ऑक्सिजन सिलेंडर असताना टेक्निशियन आम्हाला रात्रभर राहायचे. म्हणजे रात्री मला 2-3 वाजता जरी जाग आली तर मी कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसरला विचारायचं टेक्निशियन जागा आहे की नाही. कधीकधी मला रात्री येऊन त्यांच्या खांद्याला हात लावायला लागायचा की जेणेकरून त्यांचं मनोबल राहिलं पाहिजे आणि कधी चुकूनही सिलेंडर बदलत असताना त्यांचा खांदा दुखला नाही पाहिजे किंवा ते दुखल्यामुळे काही दिवस येणार नाही असं झालं नाही पाहिजे कारण टेक्निशियन पण मिळायचे नाही. असे बऱ्याचशा गोष्टी पहिल्या लाटमध्ये करायला लागल्या आणि त्याच्यातनं आम्ही थोडंसं शांत होत नाही तर डिसेंबरमध्ये UK स्ट्रेनचे रुग्ण यायला लागले. मग त्यावेळेस आपण घाबरलो की UK स्ट्रेनचे रुग्ण UK स्ट्रेन जर आपल्या इंडियात आला तर आपल्याला खूप त्रास होईल. तर UK स्ट्रेनचे सुद्धा असिम्प्टोमॅटिक पेशंट हे पण काम मेडिकलला झालं. म्हणजे सगळं कुठलंही काम हे फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जास्त काम यायचं पूर्ण नागपुरात.
आम्ही ते पण मॅनेज केले, त्यांचे सॅम्पल्स पुण्याला पाठवणं, जिनॉमिक सिक्वेन्सिंग करणं, तर यासाठी खूप काही करावं लागली, ती पण आम्ही मॅनेज केलं. आणि त्याच्यानंतर ते थोडे कमी झाले जानेवारीपासून, तर मग मार्च एप्रिलपासून दुसरी लाट सुरू झाली. आणि दुसऱ्या लाटच्या वेळेस थोडीशी परिस्थिती वेगळी होती, कारण दुसऱ्या लाटमध्ये साधारणतः यंग मिडल एज हे लोक जास्त गेले. आणि या काळात आणखी दुसरी महत्त्वाचं असं होतं की पेशंट जर सुरुवातीला लवकरच जर डायग्नोज झाला तर पेशंट त्याला आपण पुढे होणाऱ्या सिव्हिअर आजारापासून वाचू शकू. पण सुरुवातीला काळात लोक घरीच काही दिवस ट्रीटमेंट करायचे, मग शेवटी यायचे आम्हाला शेवटच्या स्टेजला, तर त्यावेळेस त्या पेशंटला ट्रीट करणं कठीण जायचं. त्या काळात असं घडायचं की आमचं हॉस्पिटल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हे 1000 बेडेड हॉस्पिटल झालं होतं. आणि मला नाही माहीत की म्हणजे पूर्ण इंडियात 1000 बेडेड गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठलं असेल. ते 1000 बेड चालवत असताना आम्हाला खूप कसरत करावी लागली. 1000 बेड असूनसुद्धा की बाहेर वेटिंगमध्ये पेशंट राहायचे. आणि त्यावेळेस आम्ही आमचे जे काही प्रचलित प्रथा होत्या, जसा कुठला पेशंट आला त्याला रजिस्ट्रेशन करणं आवश्यक राहायचं, तर आम्ही रजिस्ट्रेशनपेक्षा आम्ही विचार केला की इथे येणारा पेशंट म्हणजे सर्वात महत्त्वाचं याची ट्रीटमेंट जी असते त्याला ऑक्सिजन पाहणं, ऑक्सिजन देणं आणि पेशंटला वाचवायचं असेल तर ते सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. म्हणून आम्ही पेशंट आल्याच्यानंतर त्याचं सॅच्युरेशन पाहायचं, कमी असेल तर त्याला रजिस्ट्रेशन न करता लवकर ॲडमिट करून ऑक्सिजन सुरू करायचं आणि रजिस्ट्रेशन नंतर करायचं, असे वापरून आम्ही बरेचसे लोकांना वाचवलेलं आहे. वेटिंगमध्ये सुद्धा आताही आमच्या वेटिंगमध्ये ऑक्सिजनचे पोर्ट लावलेले आम्ही, जे वेटिंगमध्ये कोणाला कमी पडू नये म्हणून हे सुद्धा करावं लागलं. आणि त्यावेळेस आम्हाला आजपर्यंत कधीच एवढं ऑक्सिजन नाही लागलं, तेवढं ऑक्सिजन आम्हाला दुसऱ्या लाटच्या वेळेस लागलं. आणि त्यावेळेस आम्हाला रात्रभर पेशंट आला की त्याच्यासाठी जागा तयार करणं, थोडा कमी सिरियस पेशंट असला की दुसरीकडे छोट्या हॉस्पिटलमध्ये पाठवणं, हे पण आम्हाला करावं लागायचं. आणि हे करत असताना आपण दुसऱ्या लाटीचं आपण पाहिलेलंच आहे. आणि आता पुढे संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, कारण तिसरी लाट येण्याची शक्यता, याचं कारण म्हणजे हा व्हायरस हा लवकर चेंज होते, म्युटेट होतात, त्याचे नवीन नवीन स्ट्रक्चर असलेले नवीन व्हायरस येतात, त्याचं ट्रान्समिशन रेट वेगळं, त्याची लक्षणं वेगळी, त्याची सिरियसनेस वेगळं, त्याचा व्हिरुलन्स वेगळा, त्याच्यामुळे तिसरी लाट येण्याचे चान्सेस आहे. पण मी ॲज ए नागपुरियन एक स्वतःला आणि प्रत्येक आपल्या भारतीयाला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपला जास्त असतो की आपली प्रतिकारशक्ती जास्त असेल. आणि आपण जर विचार केला, आपण जर SMS म्हणजे सेफ डिस्टन्स, मास्क आणि सॅनिटायझेशन सोबत आपली स्वतःची प्रतिकारशक्ती चांगली ठेवली पाहिजे, कारण तिसऱ्या लाटमध्ये आपण जे ऐकत आहे की लहान मुलं जास्त इन्वॉल्व होणार आहे. पण माझं म्हणणं आहे लहान मुलं इन्वॉल्व व्हायसाठी शाळा सुरू नाही आहे, बाहेर कमी जातात, त्याच्यामुळे लहान मुलं इन्वॉल्व व्हायसाठी सर्वात कारणीभूत जर असेल तर घरी काम करणारे जे मोठी व्यक्ती आहे तेच कारणीभूत आहे, तेच बाहेरचं इन्फेक्शन मुलांकडे घेऊन जातात. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष देणं, बाहेर जात असताना सेफ डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझेशन वापरणं, हात नेहमी धुणं, लोकांपासून कसं दूर राहता येईल तेवढं दूर राहणं, गरज नसताना फंक्शन अटेंड न करणं, ह्या गोष्टी लोकांनी पाळल्या. आणि घरी आल्याच्या नंतर सोबत स्वतःची प्रतिकारशक्ती मेंटेन राहिली पाहिजे, त्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, झोप व्यवस्थित राहिली पाहिजे, बॅलन्स डाएट आणि बॅलन्स डाएट सोबतच एक्सरसाइज, ह्या जर गोष्टी असेल तर स्वतः प्रतिकारशक्ती चांगली राहील, जेणेकरून आपण इन्फेक्ट नाही हो आणि आपण नाही झालं तर आपण घरी इन्फेक्शन घेऊन जाणार नाही. आणि याच्यानंतरही घरी गेल्याच्या नंतर लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना आपल्याकडनं इन्फेक्शन जाऊ नये म्हणून स्वतःला निर्जंतुक करणं, शक्य झाल्यास आणि गरज वाटल्यास घरीसुद्धा मास्क वापरणं, ह्या गोष्टी जर पाळल्या तर मला वाटत नाही की तिसरी लाट आपल्याकडे येईल. आणि एवढं करत असताना आम्ही आजही आमचे जे नर्सिंग स्टाफ आहे, आपले जे अटेंडन्स आहे, आमच्याकडे डॉक्टर्स जे 24 तास काम करणार आहे आणि त्यांच्या भरोश्यावर आणि त्यांच्यामुळेच आम्ही याच्या पुढे तिसरी लाट जरी आली तरी आम्ही सर्वांसाठी पुढे काम करण्यासाठी सज्ज झालो आहोत. कोविडचं जे महामारी आहे आपल्याकडे मागचे 1.5-2 वर्षापासून आपल्याकडे आपल्या शहरामध्ये आपल्या पूर्ण युगामध्ये आपल्या सामना करावा लागतं. नागपूर शहरामध्ये प्रामुख्याने जे दुसरी लाट आली होती ते एकंदरीत आव्हानात्मक परिस्थिती होती, म्हणजे इतकी चॅलेंजिंग होती आपल्याला. आपल्याला सर्वांना माहिती जे केसेसच्या संख्या एकदम मोठ्या संख्येने होते, जे डेल्टा व्हेरियंट आपल्याकडे जास्त झाल्यामुळे त्याच्या परिणामी आपल्याला केसेसच्या संख्या खूप झोपट्याने वाढली होती. त्याच्या परिणामी आपल्याला तोंड देण्याकरिता आपल्याला 3-4 महत्त्वाच्या समस्या आम्हाला प्रशासन म्हणून समोर जावं लागलं होतं. एक तो जो ऑक्सिजनचा समस्या आहे, कारण आपल्याकडे जे ऑक्सिजनचं जे उपलब्धता होते ते आपल्याला मर्यादित होते, आपल्याकडचं जे प्रोडक्शन, त्यामुळे आम्हाला खूप प्रशासन, जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही नियोजन करून जे
आपल्या गव्हर्नमेंटला प्रायव्हेट हॉस्पिटल्सला मानपा हॉस्पिटलला जे लागणारे जे ऑक्सिजन्स आहे त्याच्यासाठी आपण बाहेरून काही काळामध्ये आपण बिलाईवरून आणले होते, कधी आपण वैजागवरून आणले होते, कधी आपण ट्रेननी आपण ओरिसावरून पण आणत होतो. त्याचं आपल्याला खूप कोऑर्डिनेशनचं काम अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण वेळेवर त्याला आणणे आणि वेळेवर त्याला रिफिलिंग करून प्रत्येक ठिकाणी पोहोचत येण्याचा एक चॅलेंजिंग वर्क आपलं प्रशासनाने केले होते. त्यामध्ये महापालिकेचा रोल पण फार महत्त्वाचा होता, कारण या जे ऑक्सिजनच्या सेटअपमध्ये जे रिफिलर असेल किंवा कन्झ्युमर असेल हॉस्पिटल म्हणून किंवा तिथे त्यांना मिळवण्यासाठी जे लिक्विड ऑक्सिजनचं आवश्यकता असते ते सगळ्यांचं राज्य शासनाच्या ऑक्सिजन टीमसोबत आणि जिल्ह्याच्या प्रशासनाने मिळून काम केले होते. हे एक अत्यंत महत्त्वाचं जे आव्हानात्मक परिस्थिती होती त्याच्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचं जे इश्यू जे बाकीच्या ठिकाणी जे बघत होतं ते त्याच्यातून आपल्या जिल्ह्याला वाचवण्यामध्ये खूप मदत झाला. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला केसच्या संख्या जास्त वाढले म्हणून आपल्याला तेवढ्या संख्येने बेड्स वाढवण्याची आवश्यकता होती. आपण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आपण पर मिलियन पॉप्युलेशनच्या मागे जे बेड्सच्या संख्या सर्वात जास्त आपण नागपूर शहरामध्ये आपण उपलब्ध करून दिले त्याच्या प्रमुख कारणे आपण सर्व जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि सरकारी हॉस्पिटल सगळ्या लोकांना आपण या परिस्थितीमध्ये जे कोरोनाच्या फाईटमध्ये आपण सामील करून घेतले होते त्याच्यामध्ये त्यांचं जे परवानगी वेळेवर उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी त्यांच्याकडून बिल जास्त आकारणार नाही त्यासाठी ऑडिटर नियुक्त करणे, त्यांचं फॉलोअप करणे, अशा प्रकारचं सर्व प्रकारचं त्यांच्या अडीअडचणी दूर करणे असे आपण डे टू डे बेसमध्ये केले. त्याचा परिणाम आपल्याला जवळपास 152 हॉस्पिटल्स आपण त्याच्यामध्ये नेटवर्कमध्ये आणले होते. पहिल्या वेवमध्ये आपण 40-50 हॉस्पिटल होते त्याच्या 3 आपण केले होते या काळामध्ये. त्याच्या परिणामी आपल्याला बेडच्या संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. या व्यतिरिक्त आपण महापालिकेमार्फत पण आम्ही जे बेड्सच्या संख्या जे पहिल्या वेवमध्ये ऑलमोस्ट 100-150 जे होते त्याला आपण वाढत जाऊन आपण 700 बेडपर्यंत नेले होते आणि आणखी पुढे पण आपण वाढवले गेले होते. त्यामध्ये सुद्धा जे प्रायव्हेट हॉस्पिटल असो पक्वासासारखा जे ट्रस्ट असो अशा प्रकारचा ठिकाणसुद्धा आपण बेड्स निर्माण केले, त्याच्या परिणामी लोकांना बेड मिळण्यामध्ये मदत लागली. याच्या नंतर आपण महापालिकेमार्फत एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचलले होते जे मॅनपॉवर उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोन होता. ज्या ठिकाणी आपण NUHM मार्फत किंवा शासनाच्या अन्य उपक्रमामार्फत जे काही आपण पगार देत होतो त्याचे पुरेसे होत नाही म्हणून लोकांच्या अडचणीमुळे आपल्याला लेबर मॅनपॉवर मिळत नव्हते, त्याला दूर करण्याकरिता महापालिकेकडून आपण एक पूरक निधी आपण महापालिकेच्या स्वनिधीतून आम्ही उपलब्ध करून देऊन त्याच्या मार्केट रेटच्या अनुषंगाने डॉक्टर्स नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफला आपण उपलब्ध करून दिले. त्याच्या परिणामी आपल्याला मोठ्या संख्येने आपल्याला स्टाफ प्राप्त झाले होते. त्याला आपण शालिनीताई मेघे, GMC IGMC आणि आपल्या हॉस्पिटल्समध्ये पण आपण उपलब्ध करून दिले. त्याच्यातून थोडासा जी मेडिकल जे एक्झिस्टिंग मेडिकल टीमवरचं जे लोड थोडा कमी होण्यामध्ये मदत लागलं होतं. अशाच प्रकारचं आपण वॅक्सिनेशनलासुद्धा लोकांना सामील करून घेतलं. त्याचा परिणाम आज जवळपास 10 लाखांवरती लोकांनी वॅक्सिन घेतलेले आणि अशाच प्रकारचं महापालिकेने वारंवार आपण वेगवेगळे उपक्रम घेतलेले अजून पण घेत राहणार. अजून पण कोरोना आपल्याकडून गेलेली नाही आहे, आपण सावधान राहणं अपेक्षित आहे. प्रत्येक वेळी आपण हेच सांगतो जे सोशल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझेशन आणि मास्क वापरणे हे सर्व गोष्टी वॅक्सिनचं व्यतिरिक्त करायला पाहिजे. ज्यांनी वॅक्सिन घेतलेले नाही आहे त्यांनी वॅक्सिन घेणे अत्यंत आवश्यकता आहे. हे सगळं मेसेज आपण सर्वांना द्यायची इच्छा आहे. थँक्यू. तो आज के स्पेशल प्रोग्राम में वक्त हो चला है यही रुकने का. फिर एक बार मेरी और BCN न्यूज की ओर से आप सभी दर्शकों को स्वतंत्रता दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. तो आज के स्पेशल प्रोग्राम में वक्त हो चला है यही रुकने का. फिर एक बार आप सभी को मेरी और BCN की संपूर्ण टीम की ओर से 75वें स्वतंत्रता दिवस की ढेरों शुभकामनाएं. जय हिंद.